आमदार आणि नगराध्यक्ष व सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित होते, अधिकारी उपस्थित होते. ज्या ज्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये दवाखाना असेल, पोलिसांची मदत असेल, समाजसेवी संस्था असतील, आपण काय उपाययोजना केली पाहिजे याच्यावर त्याच्यामध्ये आढावा बैठकमध्ये चर्चा झाली. आणि ज्या ज्या पूर्ण त्या गोष्टी वाटतात त्या पूर्ण करण्याकरता सगळ्यांनी या ठिकाणी बैठकीमध्ये सूचना केलेल्या आहेत. आणि मला तरी वाटतं की उद्यापासून काही ना काही प्रमाणामध्ये लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता दिसते आहे, ती दिसणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. पोलीस बल हे या ठिकाणी अपूर्ण पडत आहे. होमगार्डची मागणी या ठिकाणी DYSP नी केलेली आहे. आताच लगेच होमगार्डची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. SRP सुद्धा इकडे 250 लोकांची होती, ती काढण्यात आलेली आहे. ती पण आपल्याला लवकरात पोचवावी, कारण की सगळ्यात जास्त झोन असलेलं गाव जर कुठलं असेल ते भुसावल आहे, की जिथे 9 झोनमध्ये लागण लागलेली आहे, ती करण्याकरता पोलीस बळ लागणार आहे आणि ते निश्चितपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न. नुसतं बळ लागून काय होणार आहेत का भाऊ? तुम्हाला असं काही कारवाई झाली पाहिजे, कारण त्याशिवाय आपण मागे पाहिलं काही दिवसापूर्वी या ठिकाणी कारवाई केली जाईल, कारवाई करतायत. पण शेवटी प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की हे माझं काम आहे. पोलीस किती प्रयत्न करेल, मी किती प्रयत्न करेल, तुम्ही किती प्रयत्न कराल, तरी मी प्रत्येक नागरिक म्हणून हे समजून घेतलं पाहिजे.